गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सोहम शून्य गृह दिनो मृतदारो मृत प्रजा जिजी विषे किमर्थवा विधुरो दुख जीवितः। नाशिली स्त्री नाशिल्या प्रजा एथम्या राहवे कवन्या काजा दुखे प्राण जाईल माझा लोकलाजा निंदित निंदित। भगवान श्री पांडुरंग राय संत ज्ञानोबा राय तुकोबा राय संत मोतीराम महाराज गुरुवर्य मारुती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचं चिंतन करत आहोत। सर्वजण मिळून भगवान गोपाल कृष्णाची नाथबाबाची सेवा करूया। कथेचं अनुसंधान आमचे भगवान श्रीकृष्णजी प्रिय भक्त असलेले उद्धवजी यांना यदुराजाचा आणि अवधूतजींचा संवाद सांगत आहेत। अवधूतजी राजा यदूला बोलत आहेत, राजा तुला मी कपोत कपोतीची गोष्ट सांगत आहे। त्या कपोत कपोतीचे पिल्ल त्या फाशे पारद्यानं जाळ्यात पकडलेले आहेत, मरण पावलेले आहेत। पिल्ले मरण पावलेले पाहून त्या कपोतीनेही त्या जाळ्यात उडी टाकलेली आहे आणि तीही मरण पावलेली आहे। कपोत तेवढा एकटाच राहिलेला आहे, आणखी त्या फाशे पारद्यानं जाळं आवरलेलं नाही। त्याला माहित आहे की हा कपोतही उडी मारणार आहे याच्यात आणि त्याचीच वाट पाहत आहे तो। कपोत विचार करतोय, अतिशय दुःखी आहे, माझी पत्नी मरण पावली, माझी प्रजा माझे पिल्ल मरण पावले, आता मी इथं कशासाठी राहू, कारण भयंकर भयंकर दुःख आहे मला, या दुःखामध्ये माझा प्राण राहणार नाही आणि पुन्हा लोकही माझी निंदा करतील। पहा, मुलं मरण पावले, बायको मेली तरी जिवंतच आहे, कशाला जगत आहे। असा तो कपोत अविचारानं आपलं दुःख व्यक्त करत। ए वढे अंगी वाजे वाजले दुःख काय लौकिकी दाखवू मुख, बंगले संसाराचे सुख जिता मूर्ख मनतील। अविचार सगळा, एवढं मोठं दुःख मी भोगलं, आता लोकांना काय मी मुख दाखवू, काय तोंड दाखवू। कपोत म्हणत, माझ्या संसाराच्या दुःखाची सगळी वाट लागली, सगळं भग्न झालं, मोडून गेला माझा संसार। आता तरी पण मी जर जिवंत राहिलो तर लोक मला मूर्ख म्हणतील। काय कपोत बोलतो पहा। जळो विदुराचे जिने सदा निंद्यला जिरवाने, नये श्राद्धीचे अवतने सदा वसने एकाकी। कपोत बनत आहे, अरे अरे अरे, ज्यांच्या बायका मरण पावल्या ना त्यांच्या जगण्याला आग लागो, कारण तस जगणं म्हणजे लाजीरवाणं जगणं आहे, अतिशय निंद्य जगणं आहे, कारण श्राद्धाचं अवतन येत नाही आणि नेहमी एकट 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 बसावं लागत। त्यापेक्षा मेलेलं बरं, असा तो कपोत अविचारानं दुःखी होऊन बोलत आहे। ऐसे निवसता ये लोकी शून्य ग्रही एकाकी,
दडगोडन मिळे मुखी परम दुखी मी होईन. आसक्तीनं बोलत आहे, मायेमध्ये मोहामध्ये बोलत आहे, हित कळत नाही अहित कळत नाही अहितानं बोलत आहे. असा जर मी एकटाच राहिलो, आता घरच्यात पिल्लंही नाहीत, माझी पत्नी नाही, मग मला गोडधोड खायला मिळेल का? सणासुदीला कस तरी खायला मिळायचं मला, पण आता माझी पत्नी नाही. मला सण आला की मला तिची आठवण होईल, भयंकर भयंकर असं दुःख होईल, त्यापेक्षा जिवंत न राहिलेलं बरं, मेलेलं बरं, इतकं दुःख सहन करण्यापेक्षा. अशा प्रकारचा तो कपोत विचार करत आहे. हरी तांस्तथैवा व्रतान शिग्मीर मृत्युग्रस्तान विचेष्टतः स्वयं चक्रपन शिक्षु पश्यन् नप्यबुधो पत. ऐसे बोलो निकेले काय मृत स्त्री पुत्रांकडे पाहे, काळ पाशी बांधिली आहे चेष्टा राहे निशेष. असा बोलला कपोत, आणि त्यानं काय केलेलं आहे, पुन्हा एकदा आपल्या मरण पावलेल्या पुत्रांकडे पाहिलेलं आहे, पिल्ल्यांकडे पाहिलेलं आहे. मी मरण पावलेल्या पत्नीकडे पाहिलेलं, त्या कपोतीकडे पाहिलेलं आहे, काळ पाशानं त्यांना बांधलेलं आहे, अजिबात त्यांची हालचाल बंद झालेली आहे. ऐसे देखता ही अबुद्धी विवेके न धरीची बुद्धी, आपण जाऊनी त्रिशुद्धी जाळा मधी पडियेला. अवधूतजी म्हणत आहेत, राजा मरण पावलेले पिल्ले पाहिले, मरण पावलेली पत्नी कपोती पाहिली, आता तरी त्याचा विवेक जागा व्हायला पाहिजे. अरे यांनी मला सोडून दिलं तर मी यांच्यासाठी का जगावं, माझं हित करून घ्यावं. परंतु विवेकरूपी बुद्धी त्याला आलीच नाही, आणि त्या दुःखाच्या विरहामध्ये त्यानंही ओरडत हाक मारत आरोळी देत पिल्ल्याच्या आणि पत्नीच्या नावानं त्यानंही त्या जाळ्यामध्ये उडी घातलेली आहे. मेल्या मागे मरणे देखो हेची सर्वांशी करणे, परी जन्म मृत्यू निवारणे आस्वार्थ कवने न धरी जे. राजा किती दुर्दैव आहे रे, बघ बाबा या जीवाच समोर मेलेल्याला पाहतेत आणि आपणही मरतेत, परंतु हे मरण कसं संपवावं याचा विचार कोणी करत नाही. बाबा मेलं ना आपणही मरा त्याच्यासोबत, अरे पण हे मरण हे कसं संपवावं हा आपला स्वार्थ आहे, आणि या स्वार्थाचा विचार मात्र कोणी करत नाही, हेच त्या जीवाचं दुर्दैव आहे. पहापा स्त्री पुत्रा करणे आपुला ही जीव देणे, परी भगवत पदवी साधने हे न मने मने सर्वथा. राजा पत्नी मुलासाठी आपलाही जीव देतात,
पण हा आपल्याला शरीर जे मिळालेलं आहे ते भगवंताची पदवी साध्य करण्यासाठी मिळालेला आहे असा कधीच मनात विचार आणत नाहीत. आणि नाशवंतासाठी हे आपलंही आपलाही प्राणाचा त्याग करतात आणि दुःखी होतात, पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतात. यांना कोण काय करील बाबा राजा यदू, अशा प्रकारचे अवधूतजी यदूला बोलत आहेत. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगत आहेत आणि भगवान श्रीकृष्ण उद्धवजीला सांगत आहेत. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. श्रीकृष्ण अर्पणमस्तु, श्रीचरण अर्पणमस्तु, गोपाल कृष्ण भगवान की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, जय.